नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. उद्या गणेश चतुर्थी. केवळ मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जगभरात बाप्पाच्या आगमनाची, त्याच्या स्वागताची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत आहे. आणि याच बुद्धीच्या देवतेला वंदन करून आम्ही आजच्या झिरो आवरच्या भागाला सुरुवात करतोय. महाराष्ट्रात सध्या जसा प्रत्येक जण गणेश उत्सवात तल्लीन झालाय, तसंच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते लोकशाहीच्या उत्सवासाठी म्हणजेच विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेत. लोकसभेत ज्याप्रकारे भाजपला कच खावी लागली होती, त्याची पुनरावृत्ती विधानसभेत नको म्हणून भाजपनं मेगा प्लॅनिंग केलंय. आता महायुतीच्या वतीनं एक विशेष प्रचारक निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. म्हणायला हा प्रचारक किंवा याचे नाव महाराष्ट्राचेच, पण महाराष्ट्राच्या राजकारणापासून स्वतःला अनेक वर्ष बरंच दूर ठेवलेलं, म्हणायला कट्टर भाजपवादी, त्यात संघाचा स्वयंसेवक, पण तरीही विरोधकांचेही लाडके राजकारणी असून ही मीडियाला सांगतात की मला राजकारणाचे प्रश्न विचारू नका, फक्त माझ्या कामाबद्दल विचारा. जवळजवळ सर्वांनीच ओळखलेच असेल की भाजपाचा हा हुकमी एक्का कोण. होय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची विशेष प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गडकरी महिनाभर भाजपासाठी महाराष्ट्र पालथा घालणार आहेत. माननीय भूपेंद्र यादवजी आमचे प्रभारी आहे, अश्विनी वैष्णवजी आहेत, आणि नितीन गडकरीजी यांनीसुद्धा मी त्यांना विनंती केली, पक्षाने विनंती केली आहे, राज्याच्या भाजपाने, त्यांनीसुद्धा एक महिना या निवडणूक प्रचारामध्ये पूर्ण वेळ द्यावा, माननीय नितीनजींनी मान्य केलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राची संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही या प्रचार अभियानामध्ये काम करणार आहे. आता अनेकांना हा प्रश्न असेल की गडकरी जर महाराष्ट्रात उतरत आहेत तर देवेंद्र फडणवीसांचं काय? काही विरोधक खूप खुश व्हायच्या आधीच मी सांगू इच्छिते की भाजप येणारी निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच लढणार आहे. निवडणूक समितीचे संयोजक हे रावसाहेब दानवे असणार आहेत, तर प्रचार यंत्रणेतील चार प्रमुख नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळेही आहेत. शिवाय भाजपकडून 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समितीही जाहीर करण्यात आली आहे. असं कळतंय की नितीन गडकरींचा चेहरा विधानसभा निवडणुकीत वापरावा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. हाच आग्रह प्रदेश भाजपातही होता असंही कळतंय. आणि त्यामुळेच गडकरींना आतापर्यंत महाराष्ट्रापासून दूर ठेवणारे केंद्रीय नेतृत्वानं होकार भरला असण्याची शक्यता आहे. भाजपच्या याच मेगा प्लॅनिंगवर आम्ही आजच्या भागात आपल्याला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न सांगते. विधानसभा निवडणुकीसाठी विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी मैदानात, याचा महायुतीला फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एक बाब मात्र स्पष्ट आहे की नितीन गडकरी हे केंद्रातच असणार आहेत. ते प्रचारात आले म्हणून ते राज्यातील कुठल्याच पदाच्या रेसमध्ये मात्र नसणार असंही कळतंय. पण जशी काल परवापर्यंत महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून चर्चा रंगली होती, तशीच चर्चा आता महायुतीबाबतही सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावर मोठं राजकारण रंगलंय. महायुती पुन्हा एकनाथ शिंदेंना संधी देणार की यंदा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस नेतृत्व करणार याकडे लक्ष लागलंय. दरम्यान आतापर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्री झालेले पण नेहमीच मुख्यमंत्री पदाची हुलकावणी मिळालेल्या अजित पवारांनी महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
महायुतीमध्ये कोणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही. प्रथम बहुमताचा आकडा गाठणे हे उद्दिष्ट आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. पहिल्यांदा महायुतीचं सरकार कसं जास्तीत जास्त आमदार निवडून येतील याकरता आम्ही महायुतीमधले तिन्ही पक्ष त्या बाबतीमध्ये कामाला लागलेत. पण आत्ताच्या निवडणुका ज्यावेळेस सामोरे जातोय त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री तर हेच आहेत एकनाथराव शिंदे, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतात. निवडणुका होऊन नंतर सरकार जास्तीत जास्त आमदार निवडून आणल्यानंतर पुढचा विचार त्या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून करते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर मात्र महायुतीतला सहकारी पक्ष शिवसेनेत एक वाक्यता पाहायला मिळत नाहीये. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही अजितदादांची री ओढली, तर खासदार नरेश मस्केंनी मात्र एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली. आम्ही कुठेही घोषणा केलेली नाही, आम्ही कुठेही सांगितलेलं नाही. एक मात्र निश्चित आहे की मुख्यमंत्री जेव्हा राज्याचा प्रमुख असतो त्यावेळेला त्याच्या नेतृत्वात हे निवडणुका लढवायच्या आहेत. मुख्यमंत्र्याचा निर्णय आणखीन झालेला नाही आणि निवडणुकीनंतरच तो होणार आहे हे आम्हाला सुद्धा मान्य आहे. माझी इच्छा असणारच की माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, त्यात वावगं काय. आणि ती भूमिका मी आजही मांडतो की या महायुतीमध्ये माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. दादांनी जे काही विधान केलं ते तुम्ही दादांना विचारा, मी दादांचा प्रवक्ता नाही आहे. महायुतीतला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हा प्रश्न जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातोय आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही. या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील, ते आधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील. पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाईंनी उत्तर दिलंय, पाहूयात. स्वप्न रंगवली जातात त्यांच्याकडनं, महायुतीकडनं ज्या काही गोष्टी त्यांना वाटतायत ते त्यांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ते बोलत असतील, पण बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि जनतेचा विचार करता जनतेच्या मनात काही नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडतायत. काहीच दिवस आधी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांनी शरद पवार आपसे बैर नहीं लेकिन समरजीत तेरी खैर नहीं असा नारा दिला होता, त्यावर बरीच राजकीय खलबली झाला. आता तशीच काहीशी चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत. शिंदे से बैर नहीं पर देवेंद्र तेरी खैर नहीं अशा आशयाचं विधान सुप्रिया सुळेंनी केल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी सुप्रिया सुळेंना टार्गेट करण्यास सुरुवात केली. पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याचं वृत्त समोर आलं, तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीसांनीही हा माझा गौरव असल्याची प्रतिक्रिया दिली. शिवाय भाजपचे मंत्री आणि नेत्यांनीही सुप्रियांवर टीका करताना हा मस्तवालपणा योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. 50 वर्ष तुम्हाला सत्ता दिल्यानंतर सुद्धा विकास करण्यामध्ये तुम्ही कमी पडलात, अपयशी झालात. फक्त जातीपातीचं राजकारण करायचं, जातीपातीमध्ये द्वेष जहर कागवायचं आणि त्यातून आपली सत्ता किंवा खुर्ची प्राप्त करायची. पण मला वाटतं अशा घोषणा देऊन भेद पाडण्याचा प्रयत्न केला तरी आता मतदार यांच्या अशा वृत्तीला कुठेही खतपाणी घालणार नाही. जरांगे शिंदे से बैर नाही देवेंद्रजी तेरी खैर नाही याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे, म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे
हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय. शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तसी लेख. मला वाटतं इतकं मस्तलपणा काही बरोबर नाही आहे. राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इतका द्वेष आणि मत्सर करणं हे निश्चितच राजकारणातील लोकांना सोबत नाही. विरोधकांकडून फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे असा आरोप भाजपकडून होत असताना सुप्रिया सुळेंनी मात्र मी ते विधान केलं नसून तसं विधान केल्याचा व्हिडिओ दाखवावा अशी मागणी भाजपकडे केली आहे. असं कोण म्हणत आहे, त्याचा प्रूफ काय? मी या बोललेचा भाजप नाही नाही, प्रूफ काय? मी कुठे बोलले सांगा ना, मला व्हिडिओ दाखवा. मी कुठे हे बोललेले आहे आणि महाराष्ट्रातली मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती आहे. याच वक्तव्यावरून बावनकुळे म्हणतात जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे. हे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना, कोणीतरी व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ तर दाखवा ना. मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, मी हे जर बोलले असीन तर त्याचा व्हिडिओ दाखवा. निवडणुकीच्या धामधुमीत महायुती आणि महाविकास आघाडी आपली मोट बांधण्याचा प्रयत्न करत असतानाच महायुतीत मात्र शिवसेनेकडून वारंवार आक्रमक भूमिका घेण्यात येते. नुकतंच जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याच्या कारभारावर बोट ठेवलं. सरकारी कामकाजाचा फटका आपल्यालाही कसा बसला हे बोलताना अर्थ खात्यावर टीका केली. पण त्यांचा हा रोख नेमका कुणाकडे होता, सरकारी बाबू की अर्थ खात्याचे मंत्री अजित पवार, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांआधी शिवसेनेचेच नेते आणि मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनीही राष्ट्रवादीवर तिखट शब्दात टीका केली होती. त्यामुळे आधीच महायुतीतल्या राष्ट्रवादी शिवसेनेत ताणलेल्या संबंधांमध्ये आता गुलाबरावांच्या वक्तव्याची भर पडली आहे. पाहूयात. सीआरसी वाले अमुकवाले सगळे पाठी लागले आहे, एक 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 करतोय. पण म्हणजे मला म्हणालं नाही असं पाहिजे. टीव्हीवाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खातंसारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात. आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस. पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है. तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची, पण मी पिछा सोडला नाही, आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही. जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं. कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं. झिरो अवर मध्ये आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. महायुतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न बघूया. विधानसभा निवडणुकीसाठी विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी मैदानात, याचा महायुतीला फायदा होईल का? सोशल मीडियावर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला बघायच्या आहेत. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून दयानंद गौडगाव यांची. हवं तर गडकरींना लोक मत देतील, पण त्यांच्या सोबत असलेल्या उमेदवारांसाठी कोणी आपलं मत बदलणार नाही. एक्स वरून शंतनू गौतम, लोकसभा निवडणुकीतील मागचा अनुभव पाहता संघाचा भाजपवर अजिबात विश्वास राहिलेला नाही म्हणून नितीन गडकरींची ढाल पुढे केली. एक्स वरून महारुद्र माने, फायदा तेव्हा होईल जेव्हा गडकरींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करतील. यूट्यूबवरून संजू साकुरे, पर्सनली गडकरींचे अनेक फॅन्स आहेत पण लोक पक्षाला त्यांचं श्रेय देणार नाही. फेसबुकवरूनच अमित राणे, गडकरी यांचा उपयोग करून घेत आहेत.
विधानसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन, नितीन गडकरींवर सोपवलेली प्रचाराची विशेष जबाबदारी, विरोधकांबाबतची रणनीती, जागा वाटपाची चर्चा, या आणि अशाच विविध विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप निवडणूक समितीचे प्रमुख संयोजक रावसाहेब दानवे. दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. आपण आज ह्या नवीन समितीचे संयोजक आहात, कसं बघता येणाऱ्या निवडणुकीकडे? आता काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक राजकीय पक्षानं आपली आपली मोर्चे बांधणी सुरू केली. तशी भारतीय जनता पार्टीने सुरू केली. खर तर भारतीय जनता पार्टी केवळ तयारी करते अशी नाहीये. ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागतात आणि निवडणुका संपतात त्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टी करत असते. मजबूत प्रमुख असू द्या किंवा अन्य पार्टीच्या ऍक्टिव्हिटीज असू द्या, पार्टीची जी काही फादर बॉडी आहे, सरकार सरकारचं काम करतं आणि संघटना संघटनेचं काम करतं आणि त्यामुळे नव्यानं काही करण्याची आम्हाला गरज नाहीये. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जवळपास 100% बूथ रचना झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमची यंत्रणा आता निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेली आहे. दानवेजी, नितीन गडकरी हे मैदानात उतरणार आहे, नक्की काय प्लॅन आहे भाजपचा त्यांच्यासाठी, काय अपेक्षित आहे गडकरींकडून? ते बघा, गडकरी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यात आणि केंद्रात. त्यांनी अध्यक्षपद भूषवलं राज्यातही, केंद्रातही अध्यक्षपद भूषवलं आणि आता केंद्रातले जे काही आमचे टीम आहे, मोठी टीम, त्या टीम एक ते सदस्य परंतु महाराष्ट्रातले. आणि जेव्हा जेव्हा कधी लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, अशा निवडणुका येतात तेव्हा महाराष्ट्राची जी टीम आहे ती टीम निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवली जाते, नियोजनासाठी उतरवली जाते. त्याचाच एक भाग बनवून गडकरीला सुद्धा आमच्या सगळ्यांच्या सोबत मी आहे, गडकरी साहेब आहे, देवेंद्रजी आहे, बावनकुळेजी आहे, असे सगळे कार्यकर्ते आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. गडकरीचा विशेष उल्लेख तुम्ही का करता मला समजत नाही, कारण गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गडकरी हे काही भारतीय जनता पार्टीच्या बाहेरून आणले आणि ते प्रचारात उतरवले असं नाहीये. मला असं वाटतं की 1980 पासून गडकरी भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्ते म्हणतात म्हणत म्हणत ते राज्याचे अध्यक्ष झाले, राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि आज केंद्रात महत्वाच्या पदावर ते जबाबदारीनं काम करतात. त्यांच्या त्यांच्या कार्यकुशलतेचा, त्यांच्या अनुभवाचा भारतीय जनता पार्टी फायदा घेईल. त्यांच्या कुशल नेतृत्व येते आणि त्यामुळे त्यांना का उतरवलं हा प्रश्न तुम्ही का विचारता मला माहित नाही. त्यामुळे हे टीम वर्क आहेत, कोणी एकाचं काम नाहीये. एकटा मी जरी आता संयोजक म्हणून महाराष्ट्राचा प्रमुख असलो, हे एकटं मी नाही करू शकत, देवेंद्रजी नाही करू शकत, बावनकुळे नाही करू शकत. त्यामुळं देवेंद्रजी, बावनकुळे, मी, गडकरी अशी जी टीम आता केंद्रानं बनवली, ती टीम अधिक आमचे बाकीचे सहकारी 40-45 आमचे स्टार प्रचारक आहेत. नावं आमचे 4 जण दिसतात तुम्हाला, परंतु भारतीय जनता पार्टीची आमची जी सेकंड फळी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार सभा घेणार आहे आणि एकूण रणनीती ठरवणार आहे. दानवेजी, आपण विचारलं की गडकरींचं नाव का असं वेगळं घेतलं जातंय, त्याचं कारण हे आहे की एक अशी भावना आहे, एक अशी माहिती आहे, एक अशी चर्चा आहे, काही सूत्रांची माहिती आहे, काही इतर माहिती आहे, असं आहे की काही अदृश्य हात भाजपच्या अंतर्गतच राज्यापासून तर केंद्रापर्यंत नितीन गडकरींना कसं महाराष्ट्रापासून दूर ठेवता येईल यासाठी सातत्यानं गेली 10 वर्ष कार्यरत राहिलेली आहेत आणि त्यामुळे नितीनजींनी सुद्धा ही भूमिका अनेकदा मांडली आहे की मी महाराष्ट्रात परत येणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. मात्र आज नितीनजींचं मन कसं वळवलं? भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेमध्ये सांगितलेलं काम हे सगळ्यात मोठं काम आहे.
नितीनजी मी महाराष्ट्रात येणारच नाही असं कधी म्हणले नाही. त्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती सक्षमपणानं ते पार पाडतायत. आणि महाराष्ट्रामध्ये जे कोणी कार्यकर्ते आता काम करतात, देवेंद्र फडणवीस काम करतात, आशिष शेलार करतात, सुधीरभाऊ मुनगंटीवार करतात, चंद्रकांत दादा करतात, जी काही टीम आता सेकंड फळी गडकरी नंतरची सेकंड फळी, मी सुद्धा राज्याचा 5 वर्ष अध्यक्ष राहिलो, मी पण केंद्रात गेलो होतो. जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा राज्याच्या राजकारणात काम करायचो, पण केंद्रात मी मंत्री झाल्याच्या नंतर मी राज्यामध्ये काही हस्तक्षेप करत नव्हतो. आणि त्यामुळं गडकरी साहेबांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी आहे, त्यांना त्याच्यातच वेळ मिळत नाही. देशाचा व्याप आहे त्यांच्या पाठीमागं, परंतु असा कितीही व्याप जरी असला तरी निवडणुकीच्या काळामध्ये अशा ज्येष्ठ नेत्याचा अनुभवाचा फायदा घेणं, कारण ते राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि ते महाराष्ट्राचे, प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून त्यांना या प्रचाराच्या कामात जर उतरवलं असेल तर मला असं वाटतं की ते पार्टीच्या दृष्टीनं एक फायदेशीर आहे. दानवेजी, शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते. पक्षाचं मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वळवलं नितीनजींच्या बाबतीत की पक्षाकडनं ही मागणी आली? हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्ष, गडकरी आणि संघ आणि गडकरी आणि पक्ष, आम्ही सगळे जर एकत्रच आहोत, कोणीही कोणाचं मन वळवायचं काही कारणच नाहीये. आमचे मतभेदच नाही, मत काय मन काय वळवायचे. परंतु आता वर्तमानपत्रामध्ये, तुमच्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ज्या हे उडवल्या जातात अफवा, मला असं वाटतं त्या अफवा आहेत. मन वळवण्याचं काही कारण नाही. आम्ही सारेजण एकत्र काम करतो, आम्ही त्यांचं मार्गदर्शन देतो. राजकारणामध्ये आम्हाला ज्यांची ज्यांची कार्यकर्त्याची गरज पडते ते येतात. भूपेंद्र यादव सारखे, अश्विनी वैष्णव सारखे केंद्रातले मंत्री आलेच का नाही महाराष्ट्राच्या मदतीला? त्यांनी करायला आले ते. तसं गडकरीला सुद्धा या ठिकाणी आणलं, मन वळवायचं काही कारण नाही. धन्यवाद रावसाहेब, आपण आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. थँक्यू व्हेरी मच. भाजपच्या मेगा प्लॅन बाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आधी परत एकदा आपला आजचा प्रश्न बघूया. विधानसभा निवडणुकीसाठी विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी मैदानात, याचा महायुतीला फायदा होईल का? 39,000 मतं युट्यूबवर, 56% म्हणणं होय, 44% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 39,000 मतं, 75% म्हणणं होय, 25% म्हणतायत नाही. फेसबुकवर 33% म्हणतायत होय, 67% म्हणतायत नाही. ४९% म्हणतायत होय, 61% म्हणतायत नाही. एक्सचा कौल. विधानसभेच्या प्रचारात नितीन गडकरी उतरले तर महायुतीला फायदा होईल असं मानलं जात आहे. नितीन गडकरींचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे, स्पष्ट वक्तेपणात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. सबका साथ सबका विकास या धोरणावर ते चालतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा गडकरी सत्तेत राहिले तेव्हा तेव्हा सर्वात परफॉर्मिंग मंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. जात पात धर्मापेक्षाही आर्थिक सामाजिक सुधारणांसाठी राजकारण असावे अशी नितीन गडकरी यांची भूमिका असते. गेल्या 10 वर्षात भाजप बदलून गेलाय असं वाटत असताना सगळे निर्णय एक किंवा दोन चेहरेच घेतात अशी स्थिती असतानाही गडकरींनी आपली वेगळी छाप ठेवली आहे. मोदी शहांच्या राज्यात गडकरी असणं ही सोपी गोष्ट नाही.
आणि म्हणूनच विरोधी पक्षातील लोकसुद्धा त्यांचं नाव आदरानं घेतात. किंबहुना टोकाचा मोदी विरोध असणारे विरोधक नेमके याच गोष्टीसाठी तर गडकरींची तोंड भरून स्तुती करत नाहीत ना, हा सवालही कधी कधी मनात येतो. भाषेचा स्तर खालावत असतानाही गेली 10 वर्ष गडकरींनी विरोधकांवर फारशी कठोर टीका केली नाही. एवढेच काय तर त्यांची पक्षाच्या पलीकडच्या मैत्री, आदरयुक्त संबंध, भेटीगाठी कायम राहिल्या. आपलं वेगळेपण जपणाऱ्या गडकरींची महाराष्ट्रात सुद्धा इतरांच्या तुलनेत स्वीकार्यता जास्त आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना, हिंदू मुस्लिम वादाच्या घटना घडत असताना नेहमी जाती धर्माच्या पलीकडे जात विचार करणारे गडकरी वेगळे ठरतात. दिल्लीत गेल्यानंतर गडकरींनी स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणापासून कटाक्षानं दूर ठेवलंय आणि त्यांना ठेवलं सुद्धा गेलंय. पण महाराष्ट्राची आत्ताची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि भाजपची झालेली कोंडी पाहता गडकरींची विकास पुरुष ही इमेज महाराष्ट्र भाजपसाठी मदतीची ठरू शकेल का? वादळात सापडलेल्या महाराष्ट्र भाजपची नौका सावरण्यासाठी गडकरी कोणती जादूची कांडी वापरतील याकडे आपलं लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.